नमस्कार, मी संजय आवडे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची घटना आहे, चांगली गोष्ट आहे, आणि मला असं वाटतं की त्या घटनेकडे लक्ष वेधणं हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीतल्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या बाकीच्या यादीबद्दल मला काही फार बोलायचं नाही आहे, त्याबद्दल पुन्हा सविस्तरपणे बोलता येईल. पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा जो आहे, त्यातलं पहिलं नाव आहे, ते आहे शमीभा पाटील रावेरमधून. रावेर विधानसभा मतदारसंघातून शमीभा पाटील यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेली आहे. आणि माझ्या लेखी ही अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक अशी घटना आहे, याची नोंद केली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षानं या प्रकारचं धाडस दाखवलेलं नव्हतं. धाडस म्हटलं पाहिजे, याचं कारण असं आहे की एकूण जी आपली पारंपरिक मानसिकता आहे ती लक्षात घेता हा विद्रोह आहे, हे धाडस आहे, हे आश्वासक पाऊल आहे. शमीभा पाटील यांच्यासारख्या पारलिंगी तृतीयपंथी व्यक्तीला ही उमेदवारी मिळणं ही खरंच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण कायम असं म्हणत असतो की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, या लोकशाहीचा कणा सर्वसामान्य माणूस आहे, लोकशाहीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. आणि जेव्हा आपण आम्ही भारताचे लोक असं म्हणतो, तेव्हा ते भारताचे लोक हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात. त्यामध्ये स्त्रिया असतील, त्यामध्ये पुरुष असतील, त्यामध्ये LGBTQ या प्रकारचे लोक असतील, कोणी असतील, शेवटी तुमची लैंगिक ओळख काय आहे हा तुमच्या प्रत्येकाचा निर्णय असतो. तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात, किंवा तुम्ही पारलिंगी आहात, तृतीयपंथी आहात, तुमची लैंगिक ओळख काय आहे, तुम्ही गे आहात, लेस्बियन आहात, तुमची लैंगिक ओळख काही का असेल, त्याचा काही संबंध नाही आहे. लैंगिक ओळख कुठलीही असली तरी सुद्धा तुम्हाला माणूसपणाचे तेवढेच हक्क असले पाहिजेत. लैंगिक ओळख कुठलीही असली तरी तुम्हाला नागरिकत्वाचे तेवढेच हक्क असले पाहिजेत. असं आपण खरं म्हणजे म्हणतो ना, आता हळूहळू ते इन प्रॅक्टिस यायला सुरुवात झालेली आहे. आपण खरं म्हणजे आणखी इतके मागे आहोत की मुळात स्त्री पुरुष विषमता, स्त्री पुरुष समता या संदर्भातलंच डिबेट आपलं इतकी वर्ष सुरू आहे, आणि अजूनही स्त्रीकडे आपण माणूस म्हणून बघत नाही. म्हणजे स्त्री पुरुष यांच्या संदर्भामध्ये हे सगळं सुरू असताना आपल्याला बाकी गोष्टी, LGBTQ यांची जाणीव होणं, त्यांचे काही प्रश्न आहेत हे लक्षात येणं, त्यांना माणूसपणाचे हक्क दिले पाहिजेत हे जाणवणं, लैंगिक ओळख कुठलीही असली तरीसुद्धा त्यांच्याकडे त्याच पद्धतीने सन्मानानं, आदरानं आपल्याला बघता आलं पाहिजे. डिग्निटी, ह्युमन डिग्निटी त्यांना प्रत्येकाला मिळाली पाहिजे असं वाटणं, हे आणखी आपल्याला यापासून आपण बरेच दूर आहोत. पण आत्ता मला असं वाटतं की या टप्प्याकडे आपण चाललेलो आहोत. आता कुठे आपल्याला ही जाणीव होऊ लागलेली आहे की प्रत्येकाची आपली एक ओळख आहे, प्रत्येकाची आपली एक धारणा आहे, प्रत्येकाची जगण्याची आपली एक पद्धत आहे, आणि सगळ्यांनी एकाच सुरात जगलं पाहिजे असं काही मानण्याची गरज नाही. सगळ्यांनी एकाच प्रकारे जगलं पाहिजे असं काही मानण्याची गरज नाही. प्रत्येकाची जगण्याची शैली वेगवेगळी असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शमीभा पाटील यांची उमेदवारी म्हणून मला फार महत्वाची वाटते. शमीभा मला अनेकदा भेटलेली आहे, आमचा अनेकदा संवाद होतो, संपर्क होतो, आणि माझ्या लक्षात आलंय की शमीभा ही मुळात विचार करणारी अशी एक छान मुलगी आहे. खूप चांगल्या प्रकारे ती वेगळ्या प्रकारे विचार करते, मांडणी करते, आणि तिने बऱ्याच स्वरूपाचं काम केलं, म्हणजे आरोग्याच्या संदर्भात काम केलेलं आहे, आदिवासींच्या हक्कांसाठी काम केलेलं आहे. तिच्या रावेर मतदारसंघातून आता उभी राहते आहे, तर तिथली ती आहे, आणि ती फैजपूरची आहे मुळातली, ज्या फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. तर असा इतिहास त्या सगळ्या परिसराला आहे. त्या परिसरामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं काम तिने उभं केलेलं आहे. सर्वसामान्य माणसांसोबत ती काम करते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं काम जे आहे ते सर्वसामान्य माणसांसाठी आहे, पण ते केवळ त्या मतदारसंघापुरतंच नाही आहे. एका अर्थानं शमीभा पाटील हा राज्यस्तरावरचा एक मोठा महत्वाचा चेहरा आता झालेला आहे. सामाजिक काम तिने उभं केलेलं आहे. मराठी साहित्यामध्ये ती PhD करते आहे, उत्तम लिहिते, चांगले लेखक आहे, कवयित्री आहे. दिशा पिंकी शेख नावाची कवयित्री जिने खरं म्हणजे हे सगळे प्रश्न पहिल्यांदा पृष्ठभागावर आणले. दिशा पिंकी शेख जेव्हा सुरुवातीला पुढे आली आणि तृतीयपंथी व्यक्ती या प्रकारची भूमिका मांडते, कविता लिहिते, आपलं जगणं सांगते, आपल्या जगण्याचा प्रवास सांगते, की मी जन्मले कशी, मी काय म्हणून जन्मले, आणि मग नंतर अचानकपणे लक्षात आलं की आपली लैंगिक ओळख काहीतरी वेगळी आहे, आणि मग आपली ओळख जी आहे त्याचा ध्यास घेत, नक्की काय आहे ते शोधत मी पुढे निघाले, तेव्हा काय त्रास झाला, आणि मग अशा अनेक गोष्टी, म्हणजे खरं म्हणजे ती जेव्हा बोलली, दिशा पिंकी शेख जेव्हा बोलली तेव्हा अनेक वाडे हादरले, चिरेबंदी वाडे असतात ना ते हादरले, की अरे असं बोलायचं नसतं, पण ती बोलू लागली. एकूणच स्त्री पुरुष या पलीकडचं जे सगळं भावविश्व आहे, देहविश्व आहे, त्या अनुषंगानं पण ती बोलू लागली. तिची कविता पण त्या
अनुषंगाने काही सांगू लागले आणि मग लक्षात आलं की अरे हे एक जगणं आहे, हे जगणं आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीची ओळख गे आहे, एखाद्या व्यक्तीची ओळख लेस्बियन आहे, एखाद्या व्यक्तीची ओळख ट्रान्सजेंडर आहे, एखाद्या व्यक्तीची ओळख तृतीयपंथी आहे, असं म्हटल्यानंतर दचकण्याचं काही कारण नाहीये. प्रत्येकाची ती ओळख असू शकते आणि ती कशी निर्माण होते. मुळामध्ये अनेकदा काय होतं, हे अनेक ठिकाणी आहे, म्हणजे खरं म्हणजे हा प्रश्न अद्यापही युरोप अमेरिकेत सुद्धा त्याच्यावर काही फार नीटपणे उत्तर मिळाली आहेत किंवा मार्ग निघाले आहेत किंवा लोकांनी फार व्यवस्थितपणे हे समजावून घेतलंय असं दिसत नाही. अनेकांना असं वाटतं की LGBTQ किंवा हे सगळे तृतीयपंथी वगैरे या सगळ्या लैंगिक ओळखी ज्या आहेत त्या कृत्रिम आहेत, नैसर्गिक नाही आहेत, अनैसर्गिक आहेत, कृत्रिमपेक्षाही अनैसर्गिक आहेत असं पण म्हणूया. हे अनैसर्गिक आहे पण मुळामध्ये हे नैसर्गिकच आहे. आणि तुम्हाला वाटणं तुमच्यामध्ये की तुमचा देह पुरुषाचा आहे पण तुम्ही स्वतःला स्त्री मानणं हे शक्य आहे, किंवा तुम्हाला तुम्ही पुरुष आहात पण तुम्हाला पुरुषाचंच आकर्षण वाटणं हे अशक्य नाहीये. तुम्ही महिला आहात, स्त्री आहात आणि तुम्हाला स्त्रीचं आकर्षण वाटणं हे अगदी अत्यंत स्वाभाविकपणे घडू शकतं. आणि हे खरं म्हणजे आत्ताच आपण बोलतो याबद्दल असं नाही, अगदी पुराण काळामध्ये आपण बघितलं, एन्शियंट इंडियामध्ये बघितलं किंवा अगदी त्या अर्थानं प्राचीन जगाच्या अनुषंगानं बघितलं तरी सुद्धा अशा प्रकारची मंडळी होती की त्यांना त्यांची एक वेगळी ओळख होती. मला असं वाटतं की एवढी उलट पक्ष असं वाटतं अनेकदा की प्राचीन कालावधीमध्ये सुद्धा या प्रकारची लैंगिक ओळख असणाऱ्या व्यक्तींना सन्मान होता, समजून घेतलं जात होतं, तेवढं आत्ता आधुनिक काळात मात्र आपण समजून घेत नाही आहोत. एनिवे, या सगळ्या प्रश्नांवर अनेकदा मांडणी झाली पण मला कौतुकाचं आहे की दिशा पिंके शेख, शमीबा पाटील अशा तृतीयपंथी ओळख असणाऱ्या, पारलिंगी ओळख असणाऱ्या या बुद्धिमान प्रतिभावंत अशा मुलींना, महिलांना वंचित भोजन आघाडीनं संधी दिली, त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एका महत्वाच्या पक्षानं अशा प्रकारची संधी देणं, दिशा पिंके शेख ही वंचित भोजन आघाडीची पक्षाची प्रवक्ता झाली, शमीबा पाटील त्या संघटनेमध्ये काम करतेच आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि आता ती रावेर विधानसभा मतदारसंघाची उमेदवार असणार आहे. गेली 5-7 वर्ष तिचा संघर्ष सुरू होता की तिला या प्रकारची निवडणूक लढवायची होती आणि यावेळी उमेदवारी मिळालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे, कारण आपली लोकशाही सर्वसमावेशक होणं, तुमची बाकी कुठली ओळख विसरून, मी कायम सांगत असतो की आपल्याकडे स्त्रीकडे सुद्धा कायम शरीर म्हणून पाहण्याची आपली एक मानसिकता आहे. आणि अलीकडच्या काळात जे काही घडलं कोलकात्यामध्ये, बदलापूरमध्ये, तर लक्षात आलं की अद्यापही पुरुषाचा माणूस होत नाही, आपला कोणाचाच माणूस होत नाही, ही आपली मोठी अडचण आहे. पुरुषाचा माणूस होत नाही, तो स्त्रीकडे माणूस म्हणून बघत नाही, स्त्री बघितली की त्याला शरीर दिसतं, ही जी अडचण आहे, या सगळ्या अडचणीमध्ये पारलिंगींची तर अडचण आणखी मोठी आहे. मला असं वाटतं की या पलीकडे जाऊन आम्ही भारताचे लोक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली लोकशाही परिपक्व झाली पाहिजे, आपली लोकशाही मॅच्युअर झाली पाहिजे आणि त्यासाठी हे घडणं हे फार महत्वाचं आहे. आजही अनेकदा असं घडतं, म्हणजे हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की प्रज्ञा दया पवार नावाच्या मराठीतल्या फार महत्वाच्या कवयित्री, माझ्या स्वतःच्या आवडीच्या आवडत्या कवयित्री, त्यांनी एक भूमिका मांडली आणि ती भूमिका घेतल्यानंतर त्यांना ज्या भाषेमध्ये ट्रोल केलं जात आहे, ते ट्रोल करणारे कुठल्या पक्षाचे आहेत वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, माझ्या लेखित ते महत्वाचं नाही आहे, पण त्यांना ट्रोल केलं जातं आणि ट्रोल करताना स्त्री म्हणून ट्रोल केलं जाते. मग स्त्री म्हणून ट्रोल करताना काय, तुमचं चारित्र्याची टिपिकल एक पारंपरिक कल्पना आणि मग ते काहीतरी त्यावर हल्ला करायचा, व्यक्तिगत आरोप करायचे, घाणेरडे आरोप करायचे, नको ते गॉसिप करायचं, तुमच्याबद्दल काहीतरी नको ते वाईट कंड्या पिकवायच्या, हे सगळं जे आहे मला असं वाटतं की प्रत्येकाचं आपलं आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये इतरांनी हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही आहे. त्याच्या पलीकडे सगळ्यांकडे माणूस म्हणून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे एका तृतीयपंथी व्यक्तीला अशा प्रकारची विधानसभेची उमेदवारी मिळणं हे फार आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपण बघितलंय, म्हणजे आपण या प्रकारची उदाहरणं बघितलीत, आपण गे राष्ट्रप्रमुख पाहिलेले आहेत परदेशामध्ये, ते सगळे तपशील मी सांगत नाही पण मुद्दा असा की मुळात तुम्ही काय, आपल्याकडे अडचण काय झाली माहितीये का, एखादी व्यक्ती जेव्हा उमेदवार होते तेव्हा मग त्याचं सगळं व्यक्तिगत आयुष्य काय आहे हे नको त्या गोष्टी आपण सुरू करतो. मला असं वाटतं की त्याचं वैवाहिक आयुष्य काय आहे, त्याचं व्यक्तिगत आयुष्य काय आहे, याचा या सगळ्या गोष्टींशी काही संबंध असता कामा नये. हा, ती व्यक्ती भ्रष्ट असेल, ती व्यक्ती अवैध काही उद्योग करत असेल किंवा काय असेल किंवा कोणाचं शोषण करत असेल तर तो मुद्दा वेगळा, पण बाकी त्या व्यक्तीचं व्यक्तिगत आयुष्य हे खरं म्हणजे या अर्थानं उगाळण्याची गरज नाही, हेही शहाणपण या निमित्तानं आपल्याला आलं पाहिजे. मला असं वाटतं की शमीबाच्या निमित्तानं हा एक खूप चांगला पायंडा पडतो आहे की तुम्ही कुठलेही तुमची लैंगिक ओळख असो तुम्ही आमचे उमेदवार असू शकता. म्हणजे काय झालं आपल्याकडे एकूण पुरुषपणाच्या कल्पना एवढ्या आहेत ना, 56 इंची छाती, 56 इंची छाती काय, तर ही कल्पना मर्दानगीची आहे. आपल्या राजकारणामध्ये सुद्धा राजकारणाची व्यवस्था एवढी पुरुषी आहे, ती बघा, म्हणजे स्त्रियांबद्दल सुद्धा ज्या प्रकारची विधानं केली जातात, ते मागे सुप्रिया सुळेंबद्दल एका मंत्र्यानं विधान केलं होतं,
की महिला आहात तुम्ही घरात बसून भाकरी थापा, कशाला येतं राजकारणामध्ये? अशा प्रकारची अनेक विधानं राजकारणामध्ये केली जातात. किंवा एका नेत्याचा पराभव झाला आणि तो पराभव करणारी महिला होती, बाईने पाडलं यांना. ही जी भाषा आहे या भाषेमध्ये आपण तो अवमान करतो महिलेचा, कारण अद्यापही पुरुष सत्ताक व्यवस्था राजकारणामध्ये इतकी बलशाली आहे, पुरुष प्रधान व्यवस्था, पुरुषी व्यवस्था एवढी आहे की आपल्या राजकारणाचा चेहरा त्या अर्थानं पुरुषी आहे. मला असं वाटतं की हे सगळं जरा बदललं पाहिजे आणि आपल्या राजकारणाला मानवी चेहरा आपण दिला पाहिजे, माणूसपणाचा चेहरा दिला पाहिजे, आपल्या लोकशाहीला माणूसपणाचा चेहरा दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रयत्न केला, संविधानाच्या मुळाशी जी कल्पना त्यांची होती, त्यांनी जी कल्पना मांडली बाबासाहेबांनी, ती कल्पनाच मुळामध्ये ही होती की आम्ही भारताचे लोक, तुम्ही कोणी असा पण तुम्ही या भारताचे प्रमुख आहात, केंद्रबिंदू आहात, तो अंतिम सत्ता लोकांची आहे, जनतेची आहे. मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे. मग एक मुद्दाम सांगितलं पाहिजे या निमित्ताने की पंडित नेहरूंना एका ठिकाणी असेच पंडित नेहरू गेले कार्यक्रमाला, त्याचं भाषण सुरू होण्यापूर्वी कोणीतरी भारत माता की जय अशी घोषणा दिली. मग एकदा घोषणा दिली की घोषणा संसर्गजन्य असतात, मग सगळ्यांनीच भारत माता की जय, भारत माता की जय सुरू केलं. तर खूप भारत माता की जय सुरू झाल्यानंतर शेवटी पंडित नेहरू म्हटले झाल्याच का घोषणा तुमच्या सगळ्या? बरं, आता मला सांगा की भारत माता म्हणजे नक्की काय? तर असं एकदम नेहरूंनी विचारल्यावर लोकांना कळे ना काय असतं की सहजपणे बोलणं सोपं असतं, पण त्याचे तपशील विचारले मग विचार करावा लागतो, ते विचार करणं कठीण असतं. भारत माता की काय, आता काय म्हणजे सांगणार काय? मग कुठेतरी म्हटलं की होते नाही, भारत माता म्हणजे समुद्र आहे आपला, एवढे निसर्ग आहे, नद्या आहेत, डोंगर आहेत, हे सगळं म्हणजे भारत माता. तर पंडित नेहरू त्यांना असं म्हणाले की हे सगळं म्हणजे भारत माता आहेच, पण भारत म्हणजे मुळामध्ये या देशातले तेव्हाचे 40 कोटी लोक आहेत, हे 40 कोटी लोक म्हणजे भारत आहेत. आणि पुढे नेहरू असं म्हणाले की या 40 कोटी लोकांचा एकच भारत असलं पाहिजे असं मानण्याचं कारण नाही, इथे 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत असू शकतात. प्रत्येकाचा आपला भारत असू शकतो, प्रत्येकाची भारताची आपली कल्पना असू शकते. कोणी भारताला भारत माता म्हणेल, कोणी भारताला भारत आम्ही म्हणेल, कोणी भारत अब्बू म्हणेल, कोणी भारत फादर म्हणेल, प्रत्येकाची आपली कल्पना आहे. आणि प्रत्येकाला आपल्या पद्धतीने या देशाचा विचार करता आला पाहिजे, सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे, एकूण कल्पना अशी असली पाहिजे. भारत माता म्हणजे ती मातेची एक विशिष्ट अशी, कशाला माता पाहिजे? भारताला आणखी वेगळ्या रूपामध्ये सुद्धा पाहता येणं शक्य आहे कोणाला? आणि तीच टिपिकल साडी, केस मोकळे सोडलेले, गोरी गोरी पान मूर्ती, काही गरज नाहीये. यापेक्षा अगदी वेगळी भारत माता किंवा एक भारताची वेगळी कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये असू शकते. त्यामुळे हे सत्य करण्याचं कारण नाही की हाच भारत खरा आहे, हीच भारताची कल्पना खरी. आपल्याला अलीकडे काय झालंय, वन याचं फार कौतुक आहे, ऑब्सेशन आहे. वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन पार्टी वन लीडर वन लँग्वेज वन इलेक्शन, काही गरज नाहीये. या वनतेची गरज नाहीये, वैविध्य हे भारताचं वेगळेपण आहे. आणि म्हणून प्रत्येकाला इथे संधी असली पाहिजे, हीच कल्पना. आमदार कसा असला पाहिजे आपला, हे जुने मराठी सिनेमे बघितले की आमदार कसा असलं पाहिजे लोक म्हणतात, पण ते काय, तो आमदार म्हणून शोभला पाहिजे. शोभला पाहिजे म्हणजे काय, सिनेमात रोल करायचा का? आणि म्हणून तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत आमदार असा असलं पाहिजे. आमदार कसाही असू शकतो, खासदार कसाही असू शकतो, कसाही असू शकतो म्हणजे त्याचे त्याचे वेगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे. याच चौकटीत तो बसला पाहिजे असं मानण्याची काही गरज नाहीये. जर गे राष्ट्रप्रमुख देश मान्य करू शकतात काही, तर आपल्याला या प्रकारची अडचण असण्याची आवश्यकता काय? मला असं वाटतं की या अर्थानं शबीबा पाटील यांची उमेदवारी ही फार महत्वाची आहे. उद्या एखादा पारलिंगी तृतीयपंथी आमदार झाला, उद्या एखादी तृतीयपंथी किंवा पारलिंगी खासदार झाली, मंत्री झाली, मुख्यमंत्री झाली, पंतप्रधान झाली, तरी सुद्धा तेवढं सहजपणे स्वागत केले गेले पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे शमीबा पाटील या उमेदवाराकडे मी तृतीयपंथी म्हणून वारंवार बोलतोय हे सुद्धा खरं तर बरोबर नाहीये, पण ही सुरुवात आहे म्हणून हे बोललं पाहिजे. शमीबा पाटीलकडे उद्या समजा ती आमदार झाली, तर शमीबा पाटीलकडे आमदार म्हणून बघितलं गेलं पाहिजे की आमदार आहेत ना, ते आमदार आहेत, तृतीयपंथी आहेत का आणखी काय आहेत हा मुद्दाच नाहीये. स्त्री आमदार आहे का, पुरुष आमदार आहे का, पारलिंगी आमदार आहे, हा मुद्दाच नाहीये. आमदाराकडे आमदार म्हणूनच बघितलं पाहिजे. उद्या शमीबा पाटील खरंच आमदार झाली तर ती तृतीयपंथी आहे म्हणून तिला काही वेगळे गुण द्यायची गरज नाहीये. ती आमदार म्हणून काय काम करणार यावरच तिचं मूल्यमापन झालं पाहिजे. या दिशेनं आपल्याला जावं लागणार आहे काही दिवसांनी. हे आपल्याला केलं पाहिजे की स्त्री आहे की पुरुष आहे की पारलिंगी आहे याचा विचार न करता आपल्याला केवळ त्या माणसाकडे माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या दिशेनं हा प्रवास सुरू झाला आहे आणि म्हणून शमीभाचं खूप मनापासून कौतुक, शमीभाचं फार मनापासून अभिनंदन. तृतीयपंथी ती आहे म्हणून कौतुक आहे, पण पारलिंगी आहे म्हणून ती निवडून आली पाहिजे असं पण मी म्हणणार नाही. शेवटी ती किती गुणी आहे, किती उपयुक्त आहे याचा फैसला मतदार करतील. आणि मतदार शहाणे असतात, त्यामुळे त्यांनी कोणाला निवडून द्यावं, कोणाला
पराभूत करावं हे मी अजिबात सांगणार नाही, तो पूर्णपणे अधिकार मतदारांचा आहे. पण या आखाड्यामध्ये एक तृतीयपंथी उमेदवार उभी आहे याचं मात्र कौतुक आहे, म्हणून मुद्दाम ते तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आलो. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.